दरम्यान नामदेवराव जाधव यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर जितेंद्र आव्हाड आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची देखील प्रतिक्रिया आली. ते काय म्हणतात आपण तेही पाहूया. आज जो काळो फसण्याचा प्रकार झाला नामदेव जाधव या माणसाला, त्याचा मी निषेध करतो. नामदेव जाधव यांनी ही मर्यादा उलांडून या देशाच्या संस्कृतीमध्ये आपण ज्याला वडिलांसारखं मानत असतो किंवा आपण ज्याच्यावरती मनापासून प्रेम करतो त्याच्याबद्दल अपशब्द समाज सहन करत. तुम्ही कारण नसताना कोणाची तरी सुपारी घेऊन हा नामदेव जाधव जर पवारसाहेबांची बदनामी करत असेल तर त्यांच्यावर प्रेम करणारा जो कार्यकर्ता आहे तो थोडा चिडणारच. माननीय छगन भुजबळ साहेब हे ओबीसीचे नेता आहेत, त्यांनी निर्वाधित आहे. अशा पद्धतीचं त्यांनी शेवटी समाजाचं नेतृत्व करणं काय गैर नाही आहे, परंतु मला वाटतं ही ती वेळ नाही आहे की ज्यामध्ये त्यांनी या अशा प्रकारच्या सभा घेऊन अन्य समाजाला आव्हान देणं हे उचित नाही आहे. मला वाटतं त्यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यानं राज्य सरकारची एक विशिष्ट भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या विरोधात जाऊन काही बोलणं मला वाटतं हे संयुक्त नाही आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.